इथे मी मस्त असे दोन लाल पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत हे आपल्याला कट करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये दोन मोठे चमचे दही घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे मी इथे वाटून घेतलंय आता एका गाळणीमध्ये घालून हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जी टोमॅटोची साल असते ती वेगळी होते हे आता आपण इथे पाहताय याचा चौथा आता यापासून वेगळा झाला आहे हा चौथा आपल्याला टाकून द्यायचा आहे ही जी टोमॅटो प्युरी आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे छोटा चमचा मी घातला आहे या यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता एक चमचा टोमॅटो केचप घातला आहे मी यामध्ये मस्त अशी टेस्ट येते यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे चार मोठे चमचे बेसन मी यामध्ये घालते आहे आणि एक कप था 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 Gosh, wow! done, नाला। मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे सगळं तांदळाचं पीठ मी यामध्ये घालते आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आता छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे मळत असताना तुम्हाला जर हे अजून कोरडं वाटलं तर थोडंसं कोमट पाणी घालून हे थोडंसं मऊ असं हे मळून घेऊ शकता पण हे मला व्यवस्थित वाटतंय अजून यामध्ये पाणी घालण्याची गरज वाटत नाही आहे मी इथे छान एकदम मऊसु तसा असा गोळा मळून घेतला आहे आता याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत इथे मी शेवगा हा शेवगा घेतला आहे यामध्ये अशा पद्धतीचा साचा घालून घ्यायचा आहे आणि हा या शेवग्याला लावून घ्यायचं आहे यामध्ये बनवलेलं मिश्रण हा गोळा बनवलेला आहे यामध्ये असं दाबून दाबून भरायचं आहे आणि याला वरून झाकण लावून घ्यायचं आहे आता इथे मी एका कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे एकदम हाय हीटवरती गरम करायचं नाही आहे यामध्ये हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे या आपण टोमॅटोच्या एकदम चटपटीत अशा बनवतो बनवतोय मीडियम हीटवरती मी गॅस ठेवलेला आहे या यामध्ये आपल्याला स्ट्रिप्स सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम हीटवरती मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याची एक बाजू फ्राय झाल्यानंतर अलगदपणे याची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे याला खूप मस्त असा गोल्डन कलर आला आहे आणि हे छान क्रिस्पी झालं आहे हे मी आता बाजूला काढून आहे आणि याच पद्धतीने देखील पिठाचे आपल्याला असे स्ट्रिप्स बनवून घ्यायचे आहेत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बाहेरून काही आणण्यापेक्षा हे असे मस्त चटपटीत टोमॅटोचे स्ट्रिप्स नक्की बनवून बघा एकदा बनवून हे तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवून खाऊ शकता एकदम चटपटीत असे होतात तुम्ही देखील या पद्धतीने हे टोमॅटोचे स्ट्रिप्स नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद